Hello everyone and welcome again. Today we will continue the remaining content from 8th chapter, that is surgical dressing. In that first part we discuss cotton and gauze and tacha evaluation test. हे आपण त्याच्यामध्ये बघितलं. त्याच्यानंतर सर्जिकल ड्रेसिंगची डेफिनेशन बघितली, आयडियल प्रॉपर्टीज बघितल्या सर्जिकल ड्रेसिंगच्या. ते मेन पार्ट आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. देन आज आपण बघायचं आहे नेक्स्ट पार्ट, दॅट इज बँडेजेस. त्याच्यामध्ये फर्स्ट रिटेन्शन बँडेजेस, रिटेन्शन बँडेज, देन सपोर्ट अँड कॉम्प्रेशन बँडेज, आणि थर्ड आहे मेडिकेटेड बँडेज. बँडेज हे बँडेजमध्ये तीन प्रकार आहेत, रिटेन्शन बँडेज, देन मेडिकेटेड बँडेज आणि सपोर्ट अँड कॉम्प्रेशन बँडेजेस. फर्स्ट बघूया आपण रिटेन्शन बँडेजेस. त्याच्यामध्ये आहे द रिटेन्शन बँडेजेस आर ऑफ टू टाईप्स. रिटेन्शन बँडेजमध्ये दोन टाईप आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे नॉन स्ट्रेच फॅब्रिक आणि स्ट्रेच फॅब्रिक. हे दोन टाईप आहेत रिटेन्शन बँडेजचे. सो आपण पहिलं बघूया नॉन स्ट्रेच फॅब्रिक रिटेन्शन बँडेजेस. त्याच्यामध्ये परत तीन प्रकार पडतात. फर्स्ट आहे ट्रायंग्युलर कॅलिको बँडेज, ट्रायंग्युलर कॅलिको बँडेज, देन सेकंड आहे डोमेटो बँडेज, आणि थर्ड आहे ओपन ओ बँडेज, दॅट इज कॅम्ब्रिक बँडेज. ही नावं तुम्हाला लक्षात ठेवावी लागणार आहेत. नॉन स्ट्रेच फॅब्रिक रिटेन्शन बँडेज, त्याच्यामध्ये तीन प्रकार पडतात, ट्रायंग्युलर कॅलिको बँडेज, डोमेटो बँडेज, ओपन वेव वो बँडेज, आणि त्याला अजून एक नाव काय आहे, कॅम्ब्रिक बँडेज. सो ट्रायंग्युलर बँडेज कॅलिको बँडेज आपण बघूया. इट कन्सिस्ट ऑफ ट्रायंग्युलर शेप पीस ऑफ अनब्लिच्ड कॉटन क्लोथ ऑफ प्लेन वेव. इट कन्सिस्ट ऑफ ट्रायंग्युलर शेप पीस, ट्रायंग्युलर शेप पीसमध्ये असणार ऑफ अनब्लिच्ड कॉटन क्लोथ, अनब्लिच असणार कॉटन क्लोथ ऑफ प्लेन वेव. Then it is clean and reasonably free from weaving defects. ते क्लीन असणार आणि ते रिझनेबली फ्री फ्रॉम वेविंग, असं वेविंग डिफेक्ट त्याच्यामध्ये नसणार. ते कॉटन लीफ अँड शेल यूज एस. हे ट्रायंग्युलर कॅलिको बँडेज कुठे यूज केलं जातं, तर इट इज यूज ॲज अ स्लिंग. इफ द बँडेज इज लाईक टू बी इन कॉन्टॅक्ट विथ एरिया ऑफ ब्रोकन स्किन. जर स्किन फाटलेली असेल तर तिथे हे बँडेज यूज केलं जातं. आणि इट शूड बी स्टरिलाइज्ड बिफोर यूज. ते स्टरिलाइज्ड कधी केलेलं असतं, तर ते जेव्हा वापरायचं आहे त्याच्या आधी. हे झालं ट्रायंग्युलर कॅलिको बँडेज. ट्रायंग्युलर शेप्ड असतं, लक्षात ठेवायचं, ट्रायंग्युलर शेप. देन डोमेटो बँडेज, इट कन्सिस्ट ऑफ फॅब्रिक ऑफ प्लेन व्यू इन विच द रॅप थ्रेड्स आर ऑफ कॉटन अँड वेफ थ्रेड्स आर ऑफ वूल. म्हणजे त्यातले थोडेसे थ्रेड जे आहेत ते कॉटनचे असणार, रॅपचे, अँड वेफ थ्रेड जे असणार आहेत ते आर ऑफ वूल. देन इट इज यूज्ड मेनली फॉर ऑर्थोपेडिक पर्पज व्हेअर अ हायर डिग्री ऑफ वॉर्म्थ सपोर्ट अँड प्रोटेक्शन इज रिक्वायर्ड. दीज क्वालिटीज आर प्रोव्हाइड बाय हेवी वूल वेफ्ट. डोमेटो बँडेज जे आहे ते ऑर्थोपेडिक, म्हणजे हाडांची जर का एखादा आड मोडलं असेल किंवा ते परत जॉईंट करायचं असेल, त्यावेळेला डोमेटो बँडेज हे यूज केलं जातं. देन ओपन वर्ल बँडेज किंवा कॅम्ब्रिक बँडेज, इट कन्सिस्ट ऑफ कॉटन क्लोथ ऑफ प्लेन व्यू, प्रोटेक्शन अँड रिटेन्शन ऑफ ॲब्झॉर्बंट ड्रेसिंग्स, सपोर्ट फॉर मायनर स्ट्रेन्स स्प्रेन्स, इट ऑल्सो यूज टू सिक्युअर स्प्लिंट्स. इट कन्सिस्ट ऑफ कॉटन क्लोथ ऑफ प्लेन वेव, यूजेस प्रोटेक्शन अँड रिटेक्शन ऑफ. हे कशासाठी यूज केलं जाते, कारण तर प्रोटेक्शन अँड रिटेन्शन ऑफ ॲब्झॉर्बंट ड्रेसिंग्स, सपोर्ट फॉर मायनर स्ट्रेन्स अँड स्प्रेन्स, इट इज ऑल्सो यूज टू सिक्युअर स्प्लिंट्स. ॲब्झॉर्बंट ड्रेसिंग्सचं प्रोटेक्शन अँड रिटेन्शन करण्यासाठी हे क्लॉथ बँडेज यूज केलं जातं. ही झाली तीन बँडेज कोणाच्या अंडर, नॉन स्ट्रेच फॅब्रिक रिटेन्शन बँडेज. आपण नेक्स्ट बघायचं आहे त्याच्यामधला पार्ट काय. त्यांनी म्हटलं आहे टाईप वन बँडेज इज नोन ॲज ओपन
ओपन वेव बैंडेज. टाइप टू बैंडेज इज नोन ऐज मीडियम क्वालिटी आणि टाइप थ्री बैंडेज इज नोन ऐज हॉस्पिटल क्वालिटी. पहिलं जे आहे ते ओपन वेव बैंडेज, सेकंड आहे मीडियम क्वालिटी आणि थर्ड आहे हॉस्पिटल क्वालिटी. देन स्ट्रेच फॅब्रिक रिटेन्शन बैंडेज, त्यातला आपण दुसरा प्रकार बघूया रिटेन्शन बैंडेजमधला. स्ट्रेच फॅब्रिक रिटेन्शन बैंडेज, त्याच्यामध्ये फर्स्ट आहे कॉटन कन्फर्मिंग बैंडेज. इट कन्सिस्ट ऑफ कॉटन क्लोथ ऑफ प्लेन व्यू ट्रीटेड टू इम्पार्ट सम इलॅस्टिसिटी टू रॅप अँड वेफ्ट. इट कन्सिस्ट ऑफ कॉटन क्लोथ ऑफ प्लेन व्यू ट्रीटेड टू इम्पार्ट सम इलॅस्टिसिटी टू रॅप वॅप अँड वेफ्ट. इट कन्सिस्ट ऑफ कॉटन क्लोथ ऑफ प्लेन व्यू ट्रीटेड टू इम्पार्ट सम इलॅस्टिसिटी टू रॅप अँड वेफ्ट. देन हे कॉटन कन्फर्मिंग बँडेज कशासाठी यूज केलं जातं, तर प्रोटेक्ट ड्रेसिंग्स अँड होल्ड देम इन अ प्लेस ॲट डिफिकल्ट पोझिशन सच ॲज जॉईंट्स. जॉईंट्समध्ये जर का डिफिकल्टी असेल तर तिथे त्या पोझिशनमध्ये ठेवण्यासाठी कुठलं बँडेज आपण यूज करू शकतो ते प्रोटेक्ट ड्रेसिंग्स करण्यासाठी, तर कॉटन कन्फर्मिंग बँडेज यूज करू शकतो. देन पॉलीमाइड अँड सेल्युलोज कॉन्टर बँडेज, दॅट इज नायलॉन अँड विस्कोज स्ट्रेच बँडेज. पॉलीअमाइड अँड सेल्युलोज कॉन्टर बँडेज, दॅट इज नायलॉन अँड विस्कोज स्ट्रेच बँडेज, दॅट इज फॅब्रिक प्लेन व्ह्यू कंटेनिंग रॅप वॅर ऑफ पॉलीअमाइड फिलामेंट अँड द वेफ्ट ऑफ कॉटन ऑर विस्कोज. द बँडेज आर फास्ट विथ कंटिन्युअस लेंथ. It is used for retention of dressings. Fabric, plain weave containing wrap of polyamide filament and the weft of cotton or viscose. The edges are fast with continuous length. It is used for retention of dressings. Then following are the bandages used for retention of dressings on the limbs, trunk and abdomen. त्याच्यामध्ये परत प्रकार आहेत पॉलीअमाइड सेल्युलोज कॉन्टर बँडेज, दॅट इज नायलॉन अँड विस्कोज बँडेज, स्ट्रेच बँडेज. त्याच्यामध्ये इलॅस्टिसिटेड ट्युब्युलर बँडेज, फोम पॅडेड इलॅस्टिसिटेड सर्जिकल ट्युब्युलर स्टॉकनेट. फॅब्रिक प्लेन व्यू कंटेनिंग वॅप ऑफ पॉलीअमाइड फिलामेंट अँड द वेफ्ट ऑफ कॉटन ऑर विस्कोज. The edges are fast with continuous length. It is used for retention of dressings. Following are the bandages are used for retention of dressings on the limbs, trunk and abdomen. कशासाठी, तर retention of dressings on the limbs, trunk and abdomen. त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत इलॅस्टिसिटेड ट्युब्युलर बँडेज आणि फोम पॅडेड इलॅस्टिसिटेड सर्जिकल ट्युब्युलर स्टॉकिनेट. देन आपण नेक्स्ट पार्ट बघायचा आहे सपोर्ट अँड कॉम्प्रेशन बँडेज. बँडेजमध्ये सेकंड प्रकार कोणता आहे सपोर्ट अँड कॉम्प्रेशन बँडेजेस. फर्स्ट आहे क्रेप बँडेज. इट कन्सिस्ट ऑफ फॅब्रिक ऑफ प्लेन व्यू इन विच द वॅप इज ऑफ कॉटन अँड वूल थ्रेड्स आर अँड वेफ्ट इज ऑफ कॉटन थ्रेड्स. एक्झाम यूज काय आहेत क्रेप बँडेज, जे आपण रेग्युलर यूज करतो क्रेप बँडेज, ते इट इज यूज इन द ट्रीटमेंट ऑफ स्प्रेन्स अँड स्ट्रेन्स अँड द अदर कंडिशन विच रिक्वायर लाईट सपोर्ट. इट इज ऑल्सो यूज फॉर करेक्शनल पर्पजेस अँड ॲज कॉम्प्रेशन ओवर पेस्ट बँडेजेस फॉर व्हेरिकोज वेन्स. द इलॅसिटी ऑफ द बँडेज इज लॉस्ट ड्युरिंग इट्स यूज विच कॅन बी रिस्टोर्ड बाय वॉशिंग द बँडेज इज इन हॉट सॉपी वॉटर. क्रेप बँडेज कशामध्ये यूज केलं जातं, जेव्हा एखादं हाड थोडासा क्रॅक असेल तर त्याला सपोर्ट देण्यासाठी हे क्रेप बँडेज यूज केलं जातं. जर क्रेप बँडेज वापर करून करून ते सैल होतं, म्हणजे त्याची इलॅस्टिसिटी निघून जाते, मग ते काय करायचं, तर काय सांगितलं त्यांनी, इलॅस्टिसिटी ऑफ बँडेज इज लॉस्ट ड्युरिंग इट्स यूज विच कॅन बी रिस्टोर्ड बाय वॉशिंग द बँडेज इन अ हॉट सॉपी वॉटर. हॉट सॉपी वॉटरमध्ये जर का ते आपल्याला भिजत ठेवलं तर तसं जो स्ट्रेंथ आहे ती व्यवस्थित राहते. देन नेक्स्ट आहे कॉटन क्रेप बँडेज. ए फॅब्रिक ऑफ प्लेन व्ह्यू इन विच द रॅप थ्रेड्स आर ऑफ क्रेप ट्विस्टेड कॉटन अँड द वेब थ्रेड्स आर ऑफ कॉटन अँड आर रेयॉन.
same as of crepe bandage. Cotton bandage is same as of crepe bandage. Then cotton stretch bandage, it is a fabric of plain weave having the wrap threads are of crepe twisted cotton and weft threads of a cotton. It is stretch bandage which is lighter than cotton crepe bandage. Cotton crepe bandage peksha cotton stretch bandage hai lighter asto, lighter weight. The same as crepe bandage. Then cotton and rubber elastic bandage. It is fabric of plain weave having the wrap threads of cotton and rubber and left threads of cotton. हे थ्रेडवरती अवलंबून आहे बँडेजेस. मगाजपासून तुम्हाला शब्द गेले असतील थ्रेड, त्याचे लेफ्ट थ्रेड, वेफ थ्रेड, वेफ थ्रेड आणि वॅप थ्रेड्स. देन इलॅस्टिक अडेझिव्ह बँडेज. इट इज अ ओवन फॅब्रिक इलॅस्टिक इन अ व्रॅप वॅप क्रेप ट्विस्टेड कॉटन थ्रेड्स and weft of cotton and rayon thread spread with adhesive mask containing zinc oxide. Elastic adhesive bandage. It is used as a elastic wave band, adhesive bandage. मध्ये काय म्हटलं, इट इज अ वोवन फॅब्रिक इलॅस्टिक इन वॅप क्रेप ट्विस्टेड कॉटन थ्रेड्स अँड वेफ्ट ऑफ कॉटन अँड रेऑन थ्रेड स्प्रेड विथ अडेझिव्ह मास्क कंटेनिंग झिंक ऑक्साईड. एंड इट इज यूज्ड ॲज अ कॉम्प्रेशन ऑफ क्रोनिक लेग अल्सर्स. जेव्हा लेग अल्सर्स असतो तिथे यूज्ड कॉम्प्रेशन करण्यासाठी फॉर क्रोनिक लेग अल्सर, त्याच्यामध्ये हे इलॅस्टिक अडेझिव्ह बँडेज यूज केलं जातं. देन इट इज ऑल्सो यूज्ड ॲज कॉम्प्रेशन अँड सपोर्ट फॉर फ्रॅक्चर रिब्स क्लॅविक स्वोलन ऑर स्प्रिंग जॉईंट्स. इट इज यूज्ड ॲज कॉम्प्रेशन फॉर क्रोनिक लेग अल्सर्स. इट इज ऑल्सो यूज्ड ॲज कॉम्प्रेशन अँड सपोर्ट फॉर फ्रॅक्चर रिब्स क्लॅविक स्वोलन ऑर स्प्रेन जॉईंट्स. ही सपोर्ट अँड कॉम्प्रेशन बँडेज हाडांसाठी जास्त करून यूज केली जातात, दॅट इज ऑर्थोपेडिक यूज करतात. देन थर्ड आहे मेडिकेटेड बँडेज. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे झिंक पेस्ट बँडेज. हे मेडिकेटेड बँडेज आहेत. इट इज अ कॉटन फॅब्रिक ऑफ प्लेन व्ह्यू इम्प्रिगेंटेड विथ सुटेबल पेस्ट कंटेनिंग झिंक ऑक्साईड. ते झिंक ऑक्साईडची पेस्ट त्याच्यावरती इम्प्रिगेंटेड केलेली असते कॉटन फॅब्रिकवरती. देन इट रिक्वायर्स ॲडिशनल बँडेजिंग. द पेस्ट कंपोजिशन, कंपोजिशन ऑफ पेस्ट कसं असतं झिंक पेस्टचं, तर झिंक ऑक्साईड 180 ग्रॅम, देन जिलॅटिन 160 ग्रॅम, देन ग्लिसरॉल 180 ग्रॅम, जिलॅटिन 160 ग्रॅम, ग्लिसरॉल 255 ग्रॅम, देन कॅल्शियम क्लोराईड डायहायड्रेट दॅट इज 115 ग्रॅम, देन बोरिक ॲसिड 20 ग्रॅम, वॉटर टू मेक 1000 ग्रॅम, देन कंटेंट ऑफ झिंक ऑक्साईड इन द पेस्ट नॉट लेस दॅन 6%. कशी आहे पेस्टचं कंपोजिशन, झिंक ऑक्साईड 180 ग्रॅम, जिलॅटिन 160 ग्रॅम, ग्लिसरॉल 255 ग्रॅम, देन कॅल्शियम क्लोराईड डायहायड्रेट दॅट इज 115 ग्रॅम, देन बोरिक ॲसिड 20 ग्रॅम अँड वॉटर टू मेक 1000 ग्रॅम, देन कंटेंट ऑफ झिंक ऑक्साईड इज नॉट लेस दॅन 6%. देन पॅकेजिंग कसं असलं पाहिजे, इट शुड बी इन्क्लोज्ड इन सील्ड पॅकेजेस विच प्रिव्हेंट द एंट्री ऑफ मॉइश्चर. त्याच्यामध्ये सील्ड पॅकेज असलं पाहिजे, कम्प्लिटली क्लोज, प्रिव्हेंट द एंट्री ऑफ मॉइश्चर. देन इट इज यूज टू सपोर्ट अँड प्रिव्हेंट द स्वेलिंग ऑफ फ्रॅक्चर लिम्स आफ्टर द रिमूवल ऑफ प्लॅस्टर. इट इज ऑल्सो यूज टू सपोर्ट व्हेरिकोज वेन्स अँड फॉर द ट्रीटमेंट ऑफ फ्लिबेटिस अल्सर्स व्हेरिकोज इक्सेमियाज अँड ओडिमाज ऑफ द लेग. ओडिमा म्हणजे इन्फ्लॅमेशन. देन एक्झाम्पल झिंका बँड एक्झाम्पल आहे झिंका बँड. झिंक पेस्ट बँडेज म्हणजे कॉटन फॅब्रिकवरती झिंक पेस्ट ही इम्प्रिगेंटेड केलेली असते आणि ते कंटेंट जो आहे तो नॉट लेस दॅन 6% असला पाहिजे पेस्टचा. पॅकेजिंग कसं असलं पाहिजे, सील्ड असलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये प्रिव्हेंट एंट्री फ्रॉम मॉइश्चर. देन यूज कशामध्ये केलं जातं, तर स्वेलिंग, फ्रॅक्चर्स, देन अल्सर्स, देन व्हेरिकोज इसेमिया अँड ओडिमा ऑफ द लेग्स. देन
आणि काय म्हटलं आहे, आफ्टर द रिमूवल ऑफ प्लास्टर ते काय केलं, प्रिव्हेंट द स्वेलिंग ऑफ फ्रॅक्चर्ड लिम्स. देन नेक्स्ट आहे झिंक पेस्ट अँड कोल्टार बँडेज. इट इज कॉटन फॅब्रिक ऑफ प्लेन व्ह्यू इम्प्रिगेंटेड विथ अ सुटेबल पेस्ट कंटेनिंग कोल्टार अँड झिंक ऑक्साईड. इट अल्सो रिक्वायर्स ॲडिशनल बँडेजिंग. इट इज कॉटन फॅब्रिक ऑफ प्लेन व्ह्यू इम्प्रिगेंटेड विथ अ सुटेबल पेस्ट कंटेनिंग. त्या पेस्टमध्ये आपण पहिल्यामध्ये काय बघितलं, झिंक पेस्टमध्ये फक्त झिंक ऑक्साईड अप्लाय केलं होतं पेस्टमध्ये. इथे कंटेनिंग कोल्टार अँड झिंक ऑक्साईड दोन्ही मिक्स करून ही पेस्ट आपण त्याच्यावरती इम्प्रिगेंटेड करायची. इट अल्सो रिक्वायर्स ॲडिशनल बँडेजिंग. देन इट इज यूज इन द ट्रीटमेंट ऑफ स्किन डिसऑर्डर सच एज लेग अल्सर्स. इट इज न्यूरोडर्माइटिस क्रोनिक वेसिक्युलर एक्सिमिया हे त्याचे यूजेस आहेत. देन एक्झाम्पल काय आहे, टारबँड आणि कोल्टा पेस्ट. देन थर्ड काय आपण बघायचं आहे, तर झिंक पेस्ट अँड इथॅमॉल बँडेज. इट इज कॉटन फॅब्रिक ऑफ प्लेन व्ह्यू इम्प्रिगेंटेड विथ सुटेबल पेस्ट कंटेनिंग झिंक ऑक्साईड अँड इथॅमॉल. देन इन ट्रीटमेंट ऑफ लेग अल्सर्स क्रॉनिक डर्माइटिस अँड व्हेरिकोजिसेमियाज. एक्झाम्पल इज इथाबँड ऑर इथोपेस्ट. हे लक्षात कसं ठेवायचं, झिंक पेस्ट अँड कोल्टार बँडेज, देन झिंक पेस्ट अँड इथॅमॉल बँडेज, अँड फोर्थ आहे प्लास्टर ऑफ पॅरिस बँडेज, दॅट इज प्लास्टर ऑफ पॅरिस ड्रेसिंग्स. इट इज कॉटन क्लॉथ इम्प्रिगेंटेड विथ ड्राईड कॅल्शियम सल्फेट, दॅट इज मिक्सचर ऑफ ॲमॉर्फस अँड क्रिस्टलाईन फॉर्म्स अँड सुटेबल अडेझिव्स सो दॅट कॅल्शियम सल्फेट रिमेन्स ॲडहरंट टू द फॅब्रिक. कंटेंट ऑफ कॅल्शियम सल्फेट नॉट लेस दॅन 85%. कशाचं, कॅल्शियम सल्फेटचं जे प्रमाण आहे ते नॉट लेस दॅन 85% इन प्लास्टर ऑफ पॅरिस. देन पॅकेजिंग कसं असलं पाहिजे, इट शुड बी एनक्लोज्ड इन कंटेनर्स विच प्रिव्हेंट ॲक्सेस ऑफ मॉइश्चर अँड डॅमेज बाय प्रेशर. प्लास्टर ऑफ पॅरिस इट इज अ कॉटन क्लॉथ इम्प्रिगेंटेड विथ अ ड्राईड कॅल्शियम सल्फेट mixture of amorphous and crystalline forms and suitable adhesives so that calcium sulfate remains adherent, म्हणजे चिकटून राहू शकतो, adherent to the fabric. त्या फॅब्रिकला रिमेन्स म्हणजे ॲडहरंट राहण्याचं काम कोण करत आहे, तर कॅल्शियम सल्फेट. आणि कॅल्शियम सल्फेटचं प्रमाण हे नॉट लेस दॅन 85%. पॅकेजिंग कसं असलं पाहिजे, इट शुड बी एनक्लोज्ड इन अ कंटेनर्स विच प्रिव्हेंट ॲक्सेस ऑफ मॉइश्चर अँड डॅमेज बाय प्रेशर. हे झालं. देन ह्या बँडेजचा यूज काय आहे, इट इज यूज्ड फॉर इमोबिलायझेशन अँड स्प्लिंटिंग ऑफ फ्रॅक्चर्स अँड फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ बॉडी सपोर्ट इन ऑर्थोपेडिक सर्जरी. इट इज यूज्ड फॉर इमोबिलायझेशन सपोर्ट अँड करेक्शन स्प्लिटिंग. Only clean water should be used to wet the bandage before its application to avoid the infection of wounds under the bandages. Then, next apan bagayacha ahe adhesive tapes.